पण आपण काय करतो, आपण लोकांमध्ये पाहतो की काय आहे ते. आपल्याला हे पाहावं लागेल की किल्ली हरवली कुठे, किल्ली कुठे हरवलेली आहे. एक जण आहे ना, त्यांनी फ्लॅट बंद केला, फ्लॅट बंद केला, कुलूप लावलं, बाहेर आले रस्त्यावरती आणि ते शोधून आले किल्ली कुठे, रस्त्याच्या झाडा जो दिवा असतो स्ट्रीट लाईट त्याच्या खाली, तो स्ट्रीट लाईट खाली शोधी किल्ली शोधून नाला. तिथं मी चाललो होतो, म्हटलं का रे बा काय झालं, म्हणजे किल्ली हरवली आहे फ्लॅटची शोधून नालो. मी पण शोधायला लागलो बा त्याच्याबरोबर रस्त्यावरती दिव्याखाली, मग काही शोधून सापडे ना. म्हटलं का रे किल्ली गेली कुठे, हरवली कुठे, म्हणे ती तिकडे अंधारामध्ये कुठेतरी पडली म्हणे. म्हटलं अंधारात पडली, मग तू इथं काय करतोय दिव्याखाली, म्हणे लाईट इथे आहे ना म्हणून इथे शोधून नाही आलो. म्हटलं बाबा लाईट इथे आहे, जिथे किल्ली हरवली आहे तिथे शोधावं लागते. तर किल्ली कुठे हरवलेली आहे, किल्ली इथे हरवलेली. आपण काय करतो, किल्ली शोधायला प्रयत्न करतो बाहेर लोकांच्या मध्ये. लोकांनी बदललं पाहिजे, लोकांनी असं केलं पाहिजे, त्यांनी तसं केलं पाहिजे, त्यांनी तसं केलं पाहिजे. पण लोक असं का करतात, लोकांनी असं करायला नको. लोक अमकेने अमकं मागायला पाहिजे, तसे अमकं मागायला पाहिजे आणि अपेक्षा खूप आहेत. लोक तुमच्या अंगावरती येत राहतात. तुम्हाला आयुष्य तुमचं आहे, तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही करायचं तुम्हाला ठरवायचं आणि त्यापण तुम्हाला वागावं लागेल. आता असं आहे की त्याचबरोबर इगो जो आहे ना आपला, तो फार भयानक खतरनाक प्राणी आहे हा इगो. आणि आपण म्हणतो की नाही वा माझा अपमान झाला, मला तो असं बोलला, मला तसं बोलला, अमकाय तमकाय. नंतर मग मी डॉक्टर आहे, मग मी ती खुर्ची कशी काय उचलू, मी डॉक्टर आहे मग ते साफ साफसफाई कशी करू, मी ते अमकाय, मी अमकं कसं काय करू, माझा इगो, मग लोक काय म्हणतील वगैरे वगैरे. अरे म्हणतो आपलं आहे ना ते. समजा तुम्ही क्लिनिकला बसले आहात पुण्याला आणि त्या ठिकाणी समजा स्वीपर नाही आला, असं दुरून दुरून चाला. म्हणा स्वीपर नाही आला, मग ते घाण तशीच, मी कसं काय, मी डॉक्टर आहे. मी प्रश्न असा विचारतो आमच्याकडे पण, का तुमच्याकडे स्वीपर नाही आला तुम्ही असेच बसून असता का, म्हणे नाही. आमच्याकडे तर आम्ही लगेच स्वीपर नाही आला तर आम्ही साफ करून टाकतो संडास. मग तुमच्याकडे तुम्ही साफ करून टाकता, मग इथे काय नाही, काय का तुमचं घर नाही, तुमचं काही घर नाही, तुम्ही तर नोकरीला येता. तर जोपर्यंत तुम्ही नोकरीला येता तोपर्यंत उन्नती होत नाही. हा माझा धंदा आहे, हे माझं घर आहे, हे माझं ठिकाण आहे, मला इगो वगैरे काय नाही, मी ते येतो कशा करता बाबा, मी ते येतो तू इथे की बाबा जगाचं कल्याण व्हावं. जगातल्या प्रत्येकाला, जसं आमच्या हॉस्पिटलचा उद्देश आहे की प्रत्येकाला मानसिक स्वास्थ्य आणि व्यसनमुक्त भारत, हे आमचं व्हिजन आहे की प्रत्येकाला मानसिक स्वास्थ्य मिळालं पाहिजे आणि व्यसनमुक्त भारत झाला पाहिजे. तुमचं पण व्हिजन स्टेटमेंट असेल की तुम्ही ते व्हिजन नेता, व्हिजन काम करताय, व्हिजन करा तुम्ही इथे येता. होमिओपॅथी फॉर ऑल है ना, होमिओपॅथी फॉर ऑल हे मिशन आहे तुमचं. तर त्याच्यामधून तुम्ही जर त्याच्याकरता काम करा, मग इगो कुठे आला, मग काय इगो आहे. आपण जर त्या कामाकरता काम करतोय की त्या उद्देशात, तो उद्देश घेऊन आपण काम करतो, मग कुठे इगो आहे, इगो काहीच नाही. मग जे पडेल ते काम करू ना, काय प्रॉब्लेम आहे. त्यामुळे इगो नावाचा जो प्रकार आहे तो आपण बाजूला ठेवला. आयडेंटिटी, मीपणा, मला राग येतो, मी अपसेट होतो. कारण काय होतं की अपसेट होणं हे कशामुळे होतं, अपेक्षा खूप असतात. म्हणतो अपेक्षाच मी काही करणार नाही कुठल्या गोष्टी, मी कामाकरता काम करेल, अपेक्षाच नाही बा तर मग काही प्रश्नच नाही. मी कोण काय बोलतो, कोण काय बोलतो, माझा अपमान होईल का, याच्याकरता पण मी काम करणार नाही, काही प्रॉब्लेमच नाही, अपसेट होणारच नाही. आणि इगो नाहीच आहे. मग जर मी माझ्याकरता काम करत नाही, मी जर लोकांकरता काम करतो आहे, मग काय प्रॉब्लेम आहे, मग अपेक्षा कुठे आहे आणि मग इगो कुठे आहे ना.